नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। अक्षरशः सगळ्यांचे दावे दडाने आनंद कुणाला झाला? अरे तुम्हाला काय करायचंय? कुठं कुणाला झालंय आनंद? गद्दारी करून पन्नास मुके एकदम मुके बारक्या शेमड्या पोरालाही कळायला लागले। पन्नास एकदम मुके तुमच्या इथं तर वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात पन्नास मुकेवाला चाललाय तो गद्दार चाललाय। मी म्हणत नाही, लोक म्हणताय। बैलपोळ्याला बैलाच्या अंगावर पन्नास कोकी एकदम ओके दिली। आम्ही पोहोचलो अक्षरशः सगळ्यांचे दावे दडाने आनंद कुणाला झाला? अरे तुम्हाला काय करायचंय? फोटो कुणाला झालंय आनंद? गद्दारी करून पन्नास कोकी एकदम ओके बारक्या शेमड्या पोरालाही कळायला लागले पन्नास कोकी एकदम ओके तुमच्या इथं तर वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात पन्नास कोकीवाला चाललाय तो गद्दार चाललाय। मी म्हणत नाही, लोक म्हणताय। बैलपोळ्याला बैलाच्या अंगावर पन्नास कोकी एकदम ओके दिली। आम्ही पोहोचलोय। अरे ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ती शिवसेना तयार केली, मराठी माणसांना एक न्याय मिळावा, आधार मिळावा, त्या मुंबईमध्ये मराठी माणसांना कुणी विचारत नव्हतं, त्याच्याकरता ती शिवसेना काढली, ती वाढवली, त्याच्यातनं साधे साधे कार्यकर्ते मोठे केले। आणि ह्यांनी मात्र ज्या बाळासाहेबांच्या नावावर जीवावर ही लोक निवडून आली त्यांच्याच मुलाकडनं यांनी ती शिवसेना काढून घेतली। काँग्रेसला त्यांच्या दुप्पट जागा मिळाल्या। काही लोकांनी आनंद व्यक्त केला, अभिनंदन केलं, तर इथल्या सत्ताधारी लोकांनी सांगितलं काय करतात, स्वतःच्या अंगावर काहीतरी यायला लागल्यानंतर काहीतरी तिसऱ्याच बोलायचं। अरे मला त्यांना जाब विचारायचा, ते बोलण्याच्या पेक्षा महागाईचा बोला। केंद्रात राज्यात तुमचं सत्ता आहे, महागाई का कमी केली नाही? बेरोजगारांचे प्रश्न का सोडवले नाही? किती दिवस लोकांना बनवण्याचं काम करताय? तुम्हीच सांगितलं होतं ना 70,000-75,000 लोकांना आम्ही नोकऱ्या देणार। कुठे दिल्या? का नाही दिल्या? कुणी थांबवलं? कोणी आडवं आलं? काही नाही। उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी पक्ष काढला, चिन्ह त्यांनी मिळवलं, रात्रंदिवस कष्ट त्यांनी केले, सभा त्यांनी घेतल्या, आणि यांनी काही खासदार आमदार बाजूला केले। असा काय चमत्कार घडला की खासदार आमदारांना बाजूला जावं लागलं? कर्नाटकचं मी का उदाहरण देत होतो, कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसचे जे आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले आणि आताच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळाली, मित्रांनो त्याच्यातले बहुतेक सगळे पाडण्याचं काम केलं जनतेने। म्हणले आम्ही निवडून दिलेलं होतं, ते ज्या पक्षाकरता निवडून दिलेलं होतं त्या पक्षाची यांनी गद्दारी केली, उद्या आम्हाला कधी पण बनवायलाही मागं पुढं बघणार नाही, ही यांची विश्वासार्हता। मात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज। धन्यवाद।